मागील 2 महिन्यांपासून फरार असणाऱ्या नगरसेवक अजय सरकार याला अखेर रामनगर पोलिसांनी अटक केली. 12 जानेवारीला शहरामध्ये एका लग्न समारंभात अजय सरकार यांनी हजेरी लावली होती. त्या लग्न समारंभातून अजय सरकार यांना अटक करण्यात आली. नगरसेवक अजय सरकार यांच्यावर अनेक गुन्हे पोलीस स्टेशनमध्ये दाखल झाले. मागील 2 महिन्यांपासून पोलीस त्यांच्या मागावर होते. सरकार यांनी बंगाली कॅम्प परिसरातील प्रमोद तिवारी यांच्यावर प्राणघातक हल्ला केला होता. या प्रकरणात त्यांची जामीन सुद्धा हायकोर्टाने फेटाळून लावली होती. त्या दिवसापासून सरकार हे फरार होते. ते पोलिसांपासून दूर होते, मात्र सोशल मीडियावर सक्रिय सुद्धा होते. अटक झाल्यावर सरकार यांना कोर्टात हजर करण्यात आले. गेल्या 3 महिन्यापासून फरार आरोपी अजय सरकार याला काल रात्री पकडण्यात यश आलेलं आहे. सदर आरोपी हा 3 महिन्यापासून फरार होता. माननीय उच्च न्यायालयात आणि सर्वोच्च न्यायालयात त्यांनी धाव घेतली होती, परंतु दोन्ही ठिकाणी त्याची बेल रद्द झालेली आहे. त्यानंतर काल संध्याकाळी रामनगर येथे त्याला अटक करण्यात आलेलं आहे. आरोपीवर या अगोदर भरपूर गुन्हे आहेत, बॉडी ऑफेन्स आणि इतर गुन्हे आहेत. याचा तपास सुरू आहे. आज आरोपीला माननीय न्यायालयासमोर हजर करणार होता आणि पुढील तपास रामनगर पोलीस करत आहे. न्यूज 15 मराठीसाठी धनंजय साखरकर, चंद्रपूर.